नमस्कार, मी सुलेमान तंबोळी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। बँका वित्तीय संस्थांनी सक्तीने कर्ज वसुली करू नये, जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश। पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुतेने केला अक्कलकोट शहर तालुक्याचा दौरा। अज्ञात वाहनाच्या धडकेत पंढरीतील युवक ठार, खेड भाळवणी येथील घटना। लाच प्रकरणात सापडलेले मंडल अधिकारी अखेर निलंबित। नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने मंगळवेढ्यात आज बैठक। आणि मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात मंगळवारी आढळले 10 कोरोना बाधित रुग्ण, तर दोघांचा मृत्यू। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत काही बँका, वित्तीय संस्था, बचत गट हे नागरिकांकडून सक्तीने कर्ज वसुली करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत। भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे निर्देश असतानाही ही सक्तीची कर्ज वसुली सुरू आहे। बँकांनी, वित्तीय संस्थेनी, बचत गटांनी वसुलीसाठी तगादा लावणे, बळाचा वापर करणे, धमकावणे असे प्रकार करून कर्ज वसुली करू नये याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत। शंभरकर यांनी आदेशात म्हटले आहे की लॉकडाऊनच्या कालावधीत शेती, छोटे मोठे व्यवसाय, दळणवळण, व्यवहार बंद होते। अद्यापही अनेक व्यवसाय बंदच आहेत। या काळातील मंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले, शेतकरी आर्थिक संकटात आहे। ही परिस्थिती विचारात घेऊन भारत सरकार, रिझर्व्ह बँकेने कर्जाच्या हप्ते वसुलीला सूट दिली होती। मात्र काही बँका, वित्तीय संस्था, बचत गट कर्जदारांना तगादा लावून वसुली करीत आहेत। यावर निर्बंध आणण्यासाठी अग्रणी बँकेने जिल्ह्यातील राष्ट्रीय, वाणिज्य, सहकारी बँका, वित्तीय संस्था यांच्या वरिष्ठांची बैठक घेऊन सक्त सूचना कराव्यात। कर्जदारांना मानसिक आणि शारीरिक छळ करणाऱ्या घटना घडणार नाहीत यासाठी उपाययोजना कराव्यात। जिल्हा अधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे महिलांना दिलासा मिळणार आहे। बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ करावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रचंड मोठे मोर्चे काढले जात आहेत। यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे प्रत्येक भागात जाऊन महिलांचे एकत्रीकरण करून महिलांना न्याय देण्यासाठी मनसेच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत। वारंवार गुन्हे करणाऱ्यावर पोलिसांचे लक्ष राहणार आहे। पूर्वी गुन्हे केलेल्यांनी ठरवावे की आपण चांगल्या मार्गाला लागावे की कायदेशीर कारवाईला सामोरे जायचे। चांगल्या लोकांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही। चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि गुन्हेगारावर कारवाई हे पोलिसांचे ब्रीद वाक्य आहे। जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर पोलिसांचे लक्ष राहणार आहे असे मत सोलापूर जिल्ह्याच्या नूतन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी व्यक्त केले। पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मंगळवारी अक्कलकोट शहर तालुक्याचा दौरा केला। उत्तर आणि दक्षिण पोलीस ठाण्यात भेट देऊन कामकाजाबद्दल आढावा घेतला। या प्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते म्हणाल्या, कोरोना सोबत सर्वांना लढायचे आहे, शासनाने दिलेले नियम पाळावेच लागतील। अक्कलकोट मध्ये मास्क वापरण्याचे प्रमाण अत्यल्प आहे। मास्क न वापरणाऱ्यावर पोलीस कारवाई करणार आहेत। प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे। माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यावी, घराबाहेर पडण्याआधी प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे असे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी म्हटले आहे। अटी व शर्थी याचे 100% पालन करण्यात यावे। विनाकारण गर्दी करू नये, कारण कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे। प्रत्येकाने सुरक्षित अंतर पाळावे, मास्क वापरावे, शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे असे आवाहन सोलापूर जिल्ह्याच्या नूतन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी शेवटी म्हटले आहे। अज्ञात वाहनाच्या धडकेत पंढरीतील दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी 4 सुमारास घडली। संतोष दत्तात्रय शिंदे वय 45 असे या घटनेतील मयत युवकाचे नाव आहे। पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:30 सुमारास ही घटना घडली। संतोष शिंदे या हा युवक आपल्या दुचाकीवरून पंढरपूरकडे येत होता।
याच वेळी जुन्या अकलूज रोड वरील खेड भाळोणी चौकात अपघात घडला. एका अज्ञात वाहनाने संतोष शिंदे याच्या दुचाकीस जोराची धडक दिली. या धडकेत संतोष शिंदे गंभीर जखमी झाला. जमिनीवर पडलेले शिंदे यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. याच वेळी धडक दिलेले अज्ञात वाहन पसार झाले. या घटनेनंतर काही ठिकाणी संतोष शिंदे यास पंढरपूर येथील हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले, परंतु संतोष शिंदे हे मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. संतोष दत्तात्रय शिंदे हे तरुण उद्योजक असून पंढरपूर शहरातील डाळे गल्ली येथे राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. खुलजंती येथील मंडल अधिकारी सत्यवान निवृत्ती घुगे याने 10,000 लाच स्वीकारल्या प्रकरणात पोलिसांनी अटक करून 48 तासापेक्षा अधिक काळ कारागृहात ठेवल्याने त्या मंडल अधिकाऱ्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सेवेतून निलंबित केले आहे. दरम्यान याचा आदेश नुकताच मंगळवार तहसील कार्यालयास प्राप्त झाला आहे. मंडल अधिकारी सत्यवान घुगे हे हुलजंती मंडल मध्ये कार्यरत असून तक्रारदार याने लवंगी येथे 1 एकर क्षेत्र विकत घेतले होते. या जमिनी खरेदीच्या दस्तावर हरकत घेतल्याने तसा तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता. तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी घुगे यांनी दिनांक 23 सप्टेंबर रोजी 10,000 लाच तहसील कार्यालयात स्वीकारत असताना सोलापूर येथील लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घुगे यांना अटक केली होती. पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सदर घटनेचा अहवाल लाच लुचपत विभागाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी त्या मंडल अधिकाऱ्यास तात्काळ सेवेतून निलंबित करीत असल्याचा आदेश काढला. हा आदेश नुकताच मंगळवार तहसील कार्यालयास प्राप्त झाला आहे. दरम्यान महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील 1979 मधील 8 अन्वय विभागीय चौकशी करिता दोषारोप पत्र पुराव्यासह सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सध्या घुगे यांच्या नेमणुकीचा आदेश सोलापूर येथील करमणूक अधिकारी कार्यालयाकडे झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर मंगळवार पोलीस स्टेशनच्या वतीने नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी बैठक आयोजित केली आहे. कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर मंगळवार पोलीस स्टेशनच्या वतीने नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता मंगळवार पोलीस स्टेशन येथे नवरात्र उत्सव मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी अशी माहिती दिली. या बैठकीसाठी स्पीकर, मंडप, डॉल्बी आदी मालकांनाही आमंत्रित करण्यात आले होते. मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी आलेल्या अहवालानुसार 10 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. वाढत्या संसर्गामुळे शहरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1322 इतकी झाली आहे. तसेच नंदूर येथील एका महिलेचा व उचेठाण येथील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी 52 रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. 52 रॅपिड अँटीजेन टेस्ट पैकी 10 अहवाल पॉझिटिव्ह तर 42 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. सदरचे नागरिक मौजे मंगळवेढा 5, मरवडे 1, लवंगी 1, दामाजीनगर 2, मारापूर 1 येथील आहेत. तसेच मंगळवारी नागरिकांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेण्यात आलेले नाहीत. सोलापूर येथे पाठवण्यात आलेले स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झालेले नाहीत. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.